नमस्कार आज आपण बघणार आहोत एकदम झटपट बनणारी कुरकुरीत खमंग स्वादिष्ट अशी कोथंबीर वडी संध्याकाळच्या चहाला किंवा पाहुणे घरात कोणी येणार असतील किंवा तुम्हाला पण खायची इच्छा झाली तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते चवीला एकदम सोपी पद्धत आहे तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीकडे वळूयात तर इकडे हे साधारण दोन बंच मी कोथंबीरचे निवडले होते दोन जुड्या पण त्यातली मी एकच घेणार आहे तर ही एक जुडी आहे साधारण निम्मी मी घेतलेली आहे म्हणजे एक जुडी आता इकडे भारताबाहेर थोडीशी जुडी छोटी मिळते आपल्या भारतात खूप मस्त मोठी जुडी असते तर ही जु स्वच्छ मी निवडली धुवून घेतली आणि कापडावर थोड्या वेळ वाळत घातली जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि अशी मस्तपैकी चिरून घ्यायची आहे आपण जशी जुडी ठेवली ना तशीच चिर चिरायची आणि तिला न हलवता आपला जो चॉपिंग पॅड असतो ना तो हलवायचा म्हणजे आपल्याला सगळ्या बाजूने ही छान बारीक अशी कापता येईल जेवढी छान बारीक तेवढी आपल्याला वडी खूप मस्त बनते सगळी कोथंबीर चिरल्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला किंवा मा ताटामध्ये आपल्याला ती ट्रान्सफर करून घ्यायची आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेल्या आहे चार ते पाच मिरच्या ह्या तिखट मिरच्या आहेत त्यानंतर लसणाच्या दोन पाकळ्या एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा बडिशोप एक छोटा चमचा बडिशोप बडिशोप ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण टाकली तर चव छान लागते त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचा मी ठेचा करून घेतला होता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं ते मी यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार टाकायचं आहे मीठ ही कोथिंबीर जेव्हा साधारण दीड बाऊल एवढी आहे हळद टाकायची अर्धा चमचा त्यानंतर थोडीशी धणेपूट टाकलेली आहे चवीनुसार थोडंसं तिखट टाकायचं तिखट नाही टाकलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर तीळ घातलेली आहे मी दोन चमचे इकडे असे हे वातावरण थंड आहे त्यामुळे दोन चमचे घातली तिकडे तुम गरम असेल तर एक चमचा घातली तरीसुद्धा चालणार आहे जवळजवळ सव्वा वाटी माझ्याकडे कोथंबीर चिरलेली होती तर मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं दोन चमचे बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्स केलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठाने खूप मस्त खुसखुशीत होतात ह्या वड्या आणि एक चमचा लिंबूचा रस आता हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून जे काही मसाले आहेत ते व्यवस्थित एक मिक्स होतील आत्ता पाणी घालायचं नाही कारण कोथंबीरमध्ये पानांना थोडंसं मॉइश्चर असतंच हे आता मी इथे मिक्स करून घेत आहे त्यानंतर जे पण उरलेलं पीठ होतं तेही मी यात घातलं आणि चोळून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं जास्त शिंपडायची गरज नाही म्हणजे या पूर्ण रेसिपीमध्ये मी फक्त नाही छोटी वाटी दिसते ना तेवढंच पाणी म्हणजे जर चमच्याने मोजायचं झालं तर तीन ते चार चमचे छोटे मी पाणी घातलेलं आहे आणि एक मस्त असा असा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं नंतर तेल लावायचं आणि त्या गोळ्याला वरून लावून द्यायचं जेणेकरून ते चिटकणारं नाही जास्त त्यानंतर मी इथे एक रोळणी घेतलेली आहे तुम्ही जे आपले स्टीमर्स असतात त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण मी पहिल्यापासून ह्याच गाणीमध्ये हो करते त्यामुळे मला याची सवय आहे तर मी याचे दोन भाग केलेले आहेत अशा लंबगल आकारात मी करून घेतलं शेप दिला आणि आता आपल्याला ते मस्तपैकी वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं त्यामध्ये थे स्टँड ठेवला वाटी यासाठी ठेवली की थोडंसं उंचवा मिळावा म्हणून आणि एक वीस ते पंचवीस मिनिट मस्तपैकी याला वाफ येऊ द्यायची आहे इथे माझी कोथंबीर वडी झालेली आहे सुरीच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या चे सहाय्याने चेक करून बघायचं चिटकते आहे का नसेल तर ती वडी मस्तपैकी झालेली आहे गार होऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला जेवढ्या साईजची पाहिजे त्यानुसार आपण जाड बारीक तशीच चिरून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आता आपण हे तळून घेऊयात किंवा तुम्ही शालो फ्राय केलं तरीसुद्धा चालणार आहे मी इकडे तळून घेत आहे कढईमध्ये घेतलेलं आहे तेल तेल छान तापलं की गॅस कमी करायचा मिडियम ठेवायचा कमी म्हणजे मिडियम या फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एकदम मोठा करायचा नाही नाहीतर मग वरून लाल होतील आणि आतून कचरटच राहतील वड्या तसं नाही करायचं व्यवस्थित मिडियम गॅसवर आपल्याला सावकाश होऊ द्यायच्या आहेत एकदम छान होतात तुटत नाही काहीच नाही आतून बाहेरून व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत अशाच तळायच्या आहेत घाई करायची नाही तळताना म्हणजे मग अशा मस्त खुसखुशीत खमंग कोथंबीर वडी बनून तयार होते उरलेल्या सगळ्या मी तळून घेत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मस्तपैकी झटपट बनणारी कुरकुरीत कोथंबीर वडी बनून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका